हमारे चैनल को सब्सक्राइब करें, घंटे के निशान को ऑल पर सेट करें। ऑल टेक्नोलॉजी फॉर ब्लाइंड यूट्यूब चैनल वरती सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ मध्ये मित्र मैत्रिणींनी तुम्हाला सर्वांना व्हाट्सअप नंबरची लिंक कसं बनवायचं हे तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओसोबत लास्टपर्यंत कंटिन्यू वॉच करा व्हिडिओ, तुम्हाला व्हिडिओ खूप आवडेल आणि व्हिडिओमध्ये जे मी सांगणार आहे तुम्हाला हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप बघायचं आहे, तेव्हाच तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ सगळं समजेल आणि तुम्ही स्वतःच्या व्हॉट्सअप नंबरची लिंक तयार करून अदरवाईज कुठे पण शेअर करू शकता। कसं असतं मित्रांनो माहिती आहे का, बघा आता तुम्ही कुठे बाहेर वगैरे जाता किंवा ऑनलाईन कुठला बिझनेस वगैरे करता, ठीक आहे, तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ग्राहकांना द्यावा लागतं। तर तुम्ही नंबर न देता तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप नंबरची लिंक दिली, क्यू आर कोड दिला, तर किती भारी होईल आणि किती सोपं जाईल तुम्हाला, जास्त वेळ पण वाचेल तुमचं, 2 मिनिटाचं काम पण नाही होईल असेल हे, ठीक आहे। तुम्हाला फक्त लिंक तिथे पोस्ट करावं लागेल त्यांच्या पर्यंत, तेव्हाच तुम्हाला ते संपर्क करू शकतील। जसं का तुम्ही त्या लिंकला कॉपी करून यूट्यूब, इन्स्टा, फेसबुक, जिथे पण ज्या पण सोशल मीडियाला तुम्हाला टाकायचं आहे तुम्ही त्या मीडियाला टाकू शकता, लिंक कॉपी करून पेस्ट करून तिथे, ओके। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा। व्हिडिओ आमचा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन बेलला ऑलवर सेट करायला विसरू नका, जसे याच्यानंतर आम्ही व्हिडिओ अपलोड करू तर तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल, ओके। तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया, इथून व्हॉट्सअप ओपन करूया आपण। Smart tutor, third eye, window, WhatsApp, message, edit box, out of pager. बघा मित्रांनो, आता मी इथे व्हॉट्सअप ओपन केलेला आहे, एक चॅट ओपन केलेली आहे। तर कसं आहे आता बघा, तुम्हाला डेमो दाखवण्याकरिता मी एक लिंक तयार केलेली आहे अगोदरच, ओके। तर बघा ही चॅटमध्ये अगोदर चॅट ओपन कोणती आहे तुम्ही बघून घ्या। ओके, माझ्या भावाची चॅट आहे, ओके। तर आता मी माझ्या स्वतःच्या मोबाईल नंबरची लिंक तयार केलेली आहे, तर आपण जसं त्या लिंकवरती टॅप करू ॲटोमॅटिक ते लिंक म्हणजे आमच्या चॅटमध्ये प्रवेश करेल, ओके। तर बघा मी टॅप करतो लिंकला, थोडंसं माझा नंबर चुकी चाललं आहे, 1 अंक मी टाकला नव्हता, तर काही प्रॉब्लेम नाही, तर तुम्हाला सगळं समज येईलच, मी नंतर तुम्हाला लिंक पूर्णपणे बनवून दाखवेलच, ओके। तर व्हिडिओसोबत तुम्ही कंटिन्यू वॉच करा, जसं तुम्ही ह्या लिंकला टच कराल, जसं तुम्ही लिंकला टच केला बरोबर सर्चिंग असं टॉपबॅक बोलेल तुमचं आणि तुम्ही जे नंबर टाकलेला आहे त्यांचे चॅट ॲटोमॅटिक ओपन होऊन जाईल, ओके। तर तुम्ही ह्या लिंकला पेस्ट करून कुठे पण सेंड करू शकता, ओके। तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। आता मी सिम्बल कीबोर्ड ओपन करेल, सॉरी टायपिंग ओपन करेल, ओके। मी टायपिंग कीबोर्डला ओपन केलेलं आहे, सिम्बल कीबोर्ड म्हटलं सॉरी। तर आता बघा इथे मी जे लेटर टाकणार आहे, जे मी इथे स्पेलिंगवर टाकणार आहे ते हे तुम्हाला कंटिन्यू बघायचं आहे, तेव्हाच तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणजे सगळं कळेल, तेव्हाच तुम्ही लिंक स्वतःची व्हॉट्सअपची बनवू शकाल, ओके। तर बघा आता इथून मी ते लेटर टाकतो आहे, ठीक आहे, कंटिन्यू बघा। आता बघा मी ते काय लिहिलेलं आहे, HTTPS, ओके, HTTPS लिहिलेलं आहे। आता याच्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे, मी पुढे जातो, सिम्बल कीबोर्डमध्ये जायचं आहे तुम्हाला, सिम्बल कीबोर्ड, क्लोज फीचर्स मेन्यू, शोइंग डिजिट कीबोर्ड, सिम्बल कीबोर्ड, HTTPS, शोइंग सिम्बल कीबोर्ड, ओके। सिम्बल कीबोर्ड ओपन झालेलं आहे माझं, तर इथून तुम्हाला काही सिम्बल्स लावायचे आहेत, ते सिम्बल काय लावायचे मी तुम्हाला सांगतोय, पुढे स्वाईप करूया आपण, एंटर, फुल स्पेस, डिजिट की, कॉमा, लेटर की, डिलीट, क्वेश्चन, एक्सक्लेमेशन, सेमीकोलन, कोलन। आता हे वाला ऑप्शन तुम्हाला टॅप करायचे म्हणजे कोलनला टॅप करायचे, बघा कोलन, आता माझं झालेलं आहे HTTPS कोलन, ठीक आहे। आता एक डबल स्लॅश द्यायचे तुम्हाला, स्लॅशला टॅप करूया आपण, फॉरवर्ड स्लॅश, 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 ओके। इथे झालेलं आहे HTTP:// HTTPS:// ठीक आहे। आता तुम्हाला परत लेटर कीबोर्डमध्ये जायचं आहे, लेटर कीबोर्ड ओपन करूया, लेटर कीबोर्ड,
आता बघा लेटर कीबोर्ड ओपन झालेलं आहे. आता इथे तुम्हाला अजून काही एक लेटर टाईप करायचे. ओके तर मी इथे टाईप करतो WA. ओके वामी लिहिलेलं आहे मी वामी लिहिले फक्त वा लिहिलं आहे फक्त. ठीक आहे WA झालेलं आहे. तर WA झाल्यानंतर तुम्हाला इथे आता फुल स्टॉप द्यायचं आहे. फुल स्टॉप कुठे असतं? स्पेस बटन आणि एंटर बटनच्या मधात. ओके फुल स्टॉप म्हणजे डॉट म्हणतात त्याला. https://WA.. झालेला आहे तर ME लिहायचं आहे तुम्हाला. ME लिहूया. Full stop. Delete. N. N. Delete. N. M. M. Free. E. E. आता बघा मी ते https://WA.ME हे लिहिलेलं आहे. हे वामी झालेलं आहे. ठीक आहे आता तुम्हाला परत सिम्बल कीबोर्डमध्ये जायचं आहे. सिम्बल कीबोर्डमधून तुम्हाला स्लॅश लिहायचं आहे. मी स्लॅशला टॅप करेल. Symbol keyboard. Sticker keyboard. Battery level 55%. Sorry. मी ते स्लॅशला टाईप केलेलं आहे. WA.ME/ हे बघा. WhatsApp editing https://WhatsApp.me/editbox. ओके हे झालेलं आहे. आता पुढे तुम्हाला डिजिट कीबोर्ड ओपन करायचं आहे. डिजिट कीबोर्ड ओपन केल्यानंतर तुम्हाला तुम्ही ज्या पण देशातले आहात, आपण इंडियातले आहोत तर इंडियाचं आपण सिलेक्ट करूया. 91 झाल्यानंतर तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मी इथे मोबाईल नंबर आणि 91 तुमच्या समोर टाकतोय. आता बघा मित्रमैत्रिणींनो मी इथे माझा मोबाईल नंबर पूर्ण फिल केलेला आहे तुम्हाला सर्वांसमोरच. ओके कुठे पेस्ट वगैरे केलेलं नाही. तुम्ही बघत आहात व्हिडिओ. ओके तर बघा माझी लिंक पूर्णपणे तयार झालेली आहे. आता ह्या लिंकला तुम्हाला फक्त शेअर करायचं आहे. ओके बघा तुम्हाला दाखवतो मी एडिटिंगमध्ये. WhatsApp editing https://WhatsApp.me/9195790100047 editbox. ओके तर ह्या लिंकला तुम्हाला शेअर करायचं आहे म्हणजे मी इथून सेंड करणार. ओके हे बघा सेंड करतो इथून मी. सेंड झालेली आहे बघा लिंक. तर आता इथे तुम्हाला तीन लिंक दाखवत आहेत. ठीक आहे म्हणजे अगोदर मी तुम्हाला डेमोसाठी जी लिंक तयार केली होती ती आहे वरती. खालची लिंक बघा सर्वात आधीची. ओके जी खाली दाखवत आहे ती लिंक बघा. मोठं करतो हे आता बघा जी खाली लिंक दिलेली आहे ती लिंक आहे बघा. ओके तर माझी लिंक तयार झालेली आहे. आता बघा ह्या लिंकला तुम्ही इथून कॉपी करून लिंक कॉपी करून तुम्ही कुठे पण शेअर करू शकता जसं का फेसबुक इंस्टाग्राम. ठीक आहे तर आता ह्या लिंकवर मी डबल टॅप जसं करेल तर माझं दुसरं चॅट ओपन होईल. जे माझं सेकंड नंबर आहे तो ओपन होईल. जो मी मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या नंबरची चॅट ओपन होईल. आता इथे बघा तुम्हाला तीन लिंक दाखवत आहे. चॅट बघा कोणाची आहे. ओके ही चॅट आता माझ्याकडे सध्या ओपन आहे. तर मी या लिंकला डबल टॅप करेल बघा. सर्चिंग होईल बघा. डबल टॅप करतो मी. टॉप बॅक सर्चिंग बोलला नाही तुमचं टॉप बॅक सर्चिंग बोलेल. ओके आता बघा मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती जे दिसत आहे आता बघा चॅट ओपन कोणाची झालेली आहे बघा. आता बघा माझी स्वतःचा जे सेकंड नंबर आहे माझा त्या ती चॅट ओपन झालेली आहे बघा. तर असं आहे मित्रमैत्रिणींनो आपल्या व्हॉट्सअप नंबरची तुम्ही लिंक तयार करून तुम्ही कुठे पण शेअर करू शकता. बघा ही चॅट दुसरी आहे ग्रुपसाठी दाखवलेली आहे मी. ओके तर बघा असं आहे तुम्ही कोणती पण लिंक तयार करू शकता. कोणाच्या पण व्हॉट्सअप नंबरची लिंक तयारी करू शकता. एकदा मी तुम्हाला परत सांगून देतो कसं तयार करायचं. करून नाही दाखवणार तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे मी. तुम्ही लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला लिहायचं आहे https कोलन लिहायचं आहे. सिम्बल कीबोर्डमधून कोलन लिहायचं आहे. कोलन दिल्यानंतर
स्लॅश द्यायचे, डबल डबल स्लॅश दिल्यानंतर ठीक आहे पुन्हा लेटर कीबोर्डमध्ये यायचं आहे. लेटर कीबोर्डमधून डब्ल्यू ए हे लिहायचं आहे आणि फुल स्टॉप द्यायचं आहे. जे डॉट असतं ते द्यायचं आहे, स्पेस आणि एंटर बटनच्या मध्यात असतं ते, त्याला टॅप करायचं एकदा. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला एम ई हे लिहायचं आहे, ठीक आहे. एम ई लिहिल्यानंतर तुम्हाला परत सिम्बल कीबोर्डमध्ये जायचं आहे. सिम्बल कीबोर्डमध्ये गेल्यावर तुम्हाला स्लॅश द्यायचं आहे एकदा. स्लॅश दिल्यानंतर पुन्हा मग डिजिट कीबोर्डमध्ये जायचं आहे किंवा लेटर कीबोर्डमध्ये यायचं आहे, तुम्ही जसं पण एंटर करता नंबर तसं, ठीक आहे. ते तुम्हाला 91 लावायचे, प्लस लावायचं नाही आहे. प्लस लावल्यावर लिंक ओपन होणार नाही, ओके. तर तिथे तुम्हाला 91 लिहायचं आहे. 91 लिहिल्यानंतर तुमचा 10 अंकीचा नंबर जो पण असो डॅश डॅश तुम्हाला एंटर करायचे आणि त्या लिंकला शेअर करायचं आहे, सेंड करायचं आहे, जिथे पण तुम्हाला शेअर करायचे किंवा सेंड करायचे तिथे शेअर करायचे, ठीक आहे. तुम्ही ही लिंक कॉपी करून कुठे पण शेअर करू शकता. तर पुढचा व्यक्ती तुमच्या लिंकवर टॅप करेल, ॲटोमॅटिक तुमच्या चॅटमध्ये प्रवेश करेल डायरेक्ट. त्याला नंबर पण तुमचा सेव्ह करण्याची आवश्यकता नाही पडणार, ओके. तर तुम्हाला ही माहिती सगळी समजलेली असेल. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत. आणि हो, इम्पॉर्टंट गोष्ट, व्हिडिओला लाईक करा. लाईक करायला विसरू नका, लाईकने आम्हाला मोटिवेशनल मिळतं, ओके. लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवर सेट करायला विसरू नका. नोटिफिकेशनला ऑलवर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आम्ही ज्याच्यानंतर जे पण व्हिडिओ अपलोड करू तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल. तर व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तेव्हापर्यंत नमस्कार.